तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला इथे काहीतरी दिसत असेल तर बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती की काल वाढदिवस होता आणि केक आणला होता. हा केक मिस्टरांनी आणला होता. त्याच्या आधी एक केक कटिंग करून झाला होता जो आमच्या शेजारची दीदी आहे शिवानी दीदी, तिने आणला होता आणि पायलने पण पाठवला होता. पण मग त्याचं शूट केलं नाही कारण व्लॉग बनवावा असं काही नव्हतं. पण मग मिस्टरांनी केक आणला म्हणून म्हटलं की ठीक आहे, छोटंसं काहीतरी आठवण राहील मागच्या म्हणजे याच्या नंतरच्या वाढदिवसाला की लास्ट इयरला काय केलं होतं. आणि हे माझे मिस्टर खूप महिन्यानंतर आय थिंक ते व्लॉगमध्ये दिसतात आणि ते खूप जास्त कॅमेरा शाय आहे आणि त्यांनीच मला सांगितलं की छोटासा व्लॉग तरी बनव, म्हणून मी बनवती आहे. आणि इथे केक कट करून झाला आणि मी म्हणजे मी होती, मयूर होते माझे मिस्टर आणि आमच्या शेजारच्या दोन दीदी होत्या आणि अगदी छोटंसं सेलिब्रेशन होतं, असं काही विशेष काही नव्हतं. पण म्हटलं चला की तुमच्यासोबत शेअर करूया. आणि केक कटिंग झाली आहे, मी सगळ्यांना केक भरवती आणि आरोही गोड असलं की तिला खूप आवडतं. तिने बघा एक बाईट मला खाऊ घातला आणि बाकीचं ती तिकडे घेऊन गेली कारण तो तिला खायचा होता. आणि राहिलं बड्डे गिफ्ट, आणि खरं सांगू का मला वाटलं की हे गिफ्ट माझ्या मिस्टरांनी मला दिलं आहे. पण जो पचका असतो ना आपण, आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात एक पचका होतो, तसं झालं. आणि कडं मला भेटलं, मला खूप इच्छा होती कडं करायची आणि ते स्वतः करायची किंवा मिस्टरांनी करावं असं मला खूप वाटत होतं. पण ते तुम्हाला नंतर कळेल की नेमकी ते कडं मला कोणी केलेलं आहे म्हणून. तर माझा वाढदिवस आहे आणि आरोहीने मला गिफ्ट दिलं आहे. इकडे तिने स्वतः लिहिलं आहे आरोही टू पूजा असं काहीतरी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात बापरे, त्याच्यात खूप प्रकारच्या चिठ्ठ्या आहेत. त्या चिठ्ठ्यांमध्ये काही ना काही असं म्हणतो ना चिरफाड केलेली असते. अरे देवा, हे असं काहीतरी दिलेलं आहे तिने. अशा चिठ्ठ्या ती प्रत्येकाला देत असते. आमच्या ज्या कामवाल्या ताई आहे ना, त्यांना पण अशा रोज चिठ्ठ्या देत असते. आता तिने एक छोटस ड्रॉइंग काढलेली आहे. इथे पप्पा आहे, मी आहे म्हणजे मयूर आहे माझे मिस्टर, इथे मी आहे आणि इथे आरोही आहे असं तिने केलेलं आहे. आणि तिने मला पैसे पण दिले आहे. ते पैसे किती तुम्हाला सांगते, 1 रुपया, 3 रुपये आणि 5 रुपये दिले तिने मला आणि मी हे जपून ठेवलं. थँक्यू आरोही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठे गेलं, सकाळचं गिफ्ट मी तुम्हाला दाखवलं आणि नंतर मी केंद्रात गेली तर केंद्रात माझी एक फ्रेंड झाली आहे प्रियंका नावाची, जी माझी सबस्क्रायबर पण होती पण ती माझी नंतर खूप छान फ्रेंड झाली, शौर्यची आई. हा, तर तिने मला खूप छान गिफ्ट दिलं हे मंगळसूत्र आणि खूप सुंदर आहे ते. मी तिला बोलली होती की मी आज घालणार आहे तर ते मी आता थोड्या वेळाने बाहेर जाताना घालेल. खूप छान आहे, मला खूप आवडलं. आणि दुसरं महत्वाचं गिफ्ट जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की हे माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे, तर ते मिस्टरांनी नाही दिलेलं ते गिफ्ट तुम्हाला मी आधीच सांगते. हे गिफ्ट माझी मैत्रीण आहे, माझी मैत्रीण नाही म्हणणार म्हणजे मैत्रीण पण आहे, माझी बहीण पण आहे आणि मी त्यांना माझं सगळंच माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहे. मी एकदा मागे मुंबईला गेली होती दर्शनाताईंसोबत, सो त्यांनी मला हे पाठवलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते त्या माझ्या बहीण आहे मोठ्या म्हणजे मानलेल्या आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा पण हे नातं खूप महत्वाचं असतं. त्यांनी माझ्यासाठी चांदीचं कडं पाठवलं आहे आणि मी त्यांना नेहमी म्हणायची की ताई मला असं एक कडं घ्यायचं आहे, कडं घ्यायचं आहे. आधी माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट सरप्राईज दिलं, मला वाटलं त्यांनी घेतलं की काय, तर अजिबात नाही, हे त्यांनी मला पाठवलं आहे दर्शनाताईंनी. सो थँक्यू दर्शनाताई. आणि मी तरी माझ्या एवढ्या कमी वयात ना खूप माणसं जमवली आहे आणि आय थिंक तीच माझी प्रॉपर्टी आहे की सोलापूरवरनं एक फोटो येणं आणि ताईंनी माझ्यासाठी हे चांदीचं, आपण कोणाला लवकर 5 रुपये पण देत नाही पण त्यांनी मला ही चांदीची वस्तू दिली. सो थँक्यू ताई आणि भाऊजी तुम्हाला पण की तुम्ही इतकं छान गिफ्ट मला पाठवलं आहे. मिस्टरांचं गिफ्ट बाकी आहे पण ते मला म्हणतात की मी तुझ्या आयुष्यात आहे तेच खूप मोठं गिफ्ट आहे आणि त्यांनी हे मला घर दिलं खरंच आहे तेच खूप मोठं गिफ्ट आहे. आणि मी तुम्हाला माहिती, मला जास्त कोणाकडनं अपेक्षा नाही आहे, ज्यांच्याकडनं करायचे असते ते नक्कीच मला असंच काही काही देता. सो मी खूप हॅपी आहे, दोन गोष्टी मला खूप छान भेटल्या आहे. आता हे कडं मी घालणार आहे, रोज दिसलं आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर चला आता 8:30 वाजलेले आहे, आता आपण जाऊया बाहेर जेवायला आणि बाहेर जेवायला गेलं की मग तुम्हाला भेट दे. बाय. आणि शेवटी मग आम्ही आलो शगुन थाळीला. आय थिंक आम्हाला खूप आवडतं माझ्या मिस्टरांना आणि खरं तर आम्ही इथे आरोहीसाठीच येतो कारण इथला जो दाल खिचाडा आहे तो आरोहीला खूप जास्त आवडतो. आणि बरीच वेटिंग होते तिकडे, ऑलमोस्ट खूप वेटिंग असते, तर आम्ही इकडे बाहेर उभं होतो वाट बघत बघत आणि आय थिंक 15-20 मिनिटांनी आमचा नंबर लागला. आणि इथे आहे आरोहीचे वडील जे नेहमी फोनवर असतात, त्यांचं इतके काम असतं की ते तुम्हाला असं जास्त आणि फोन असं कमी आणि फोनवरच जास्त
दिसतील. आणि हे आहे मंगळसूत्र जे मला माझ्या बेस्टी प्रियंकाने दिलं होतं. तर चला आता आपण जेवण करूया. आणि तुम्ही इथे बघा 9:30 वाजले होते. समोर गणपती बाप्पाची अतिशय सुंदर फोटो होता, लालबागचा राजा. तर 9:30 वाजता आम्ही गेलो होतो, तर अर्थात गर्दी पण होती. आणि ठीक आहे, पटकन जेवण वगैरे केलं आम्ही. आणि हे जेवण आवडतंच असं, म्हणजे फॉर अ चेंज काहीतरी पाहिजेल. पण ॲक्च्युली काल काही फॉर अ चेंज भेटलंच नाही मला. तर हे खाल्लं आम्ही. आणि हे अन्न असतं तर याला कधी नाव नाही ठेवायचं, आणि आम्हाला आवडतं. शकुंची थाळी आम्हाला खूप आवडते. तर चला आता मी तुम्हाला थाळीचा फायनल लुक दाखवते. तर हा होता फायनल लुक. आणि चला आता आपण जेवण करूया. जेवण झाल्यावर काय होतं नंतर तुम्हाला दाखवते. नाही आहे बेटा, आहे राणी. चलो चलो, आहे ना पिल्लू. चल तर आम्ही आलो आहे ते समर्थ गंगेचा, नाही ते समर्थ ज्यू सेंटरला, कॉलेज रोडला. आणि मला तर काही प्यायचं नाही, आरोहीसाठी आलो होतो. तिला खूप आवडतो ज्यूस. चला आरोहीचा आवडता. चला खा. तर आम्ही घरी आलो आणि आम्ही गेलो तो शगुन डायनिंगला. मला तिकडचं जेवण आवडतं, थाळी आवडते, व्हेजमध्ये तेच असतं. तर ते जेवण झाल्यानंतर नंतर कुठे, हां, कॉलेज रोडचा ज्यूस प्यायला गेलो. तर हे दोन्ही पण आमच्या घराच्या अगदी जवळ आहे. तर असा छोटासा व्हिडिओ होता. आणि आमच्या ज्या शेजारच्या ताई होत्या त्यांनीही केक आणला होता. दीदी, बरं, दीदीनेही केक आणला होता. आणि हे छोटंसं मंगळसूत्र पण मी घातलंय, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि बस अतिशय छोटंसं सेलिब्रेशन होतं. मुळात कसं असतं माहिती का, की आपण आहे ना, जेव्हा नेहमी आपण दुसऱ्यांसाठी, महिला म्हटलं की संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी करत असतो. त्यातली पण मी एक आहे. मी नेहमी दुसऱ्यांसाठी करत असते आणि छान वाटतं मला दुसऱ्यांसाठी करायला. आणि जेव्हा दुसरं आपल्यासाठी करतं ना, तेव्हा खूप आनंद होतं. म्हणजे हे आपली एक बकेट लिस्ट असते बघा, तर त्या माझ्या बकेट लिस्टमध्ये ती एक इच्छा होती की महाराजांचा फोटो माझ्या घरी याव्या. आणि तो आला. आणि अजून एक माझी इच्छा होती की मला इकडं करायचं होतं. जे माझे मागच्या वर्षी ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले असेल, माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसाला मी कडं केलं होतं, असं चांदीचं होतं. आणि माझी खूप इच्छा होती की कडं करावं, त्यांनीच करावं असं वाटत होतं. पण ते मी म्हटलं ना की महाराजांनी त्यांच्यावरती वेळच येऊन दिली नाही, तेही मला बर्थडे गिफ्टमध्ये भेट. तर महाराज नेहमी सोबत असता. तर छोटासाच व्हिडिओ होता. आणि मला तुम्ही ज्या खूप 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 कमेंट्स आल्या, आय थिंक मी जवळजवळ 10:30 पाहिलं तेव्हा ते 200 कमेंट्स होत्या. मला खरंच माफ करा, तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचणार आहे. रिप्लाय देणं शक्य होईल की नाही मला माहिती नाही. तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान छान कमेंट्स केल्या. आणि माझा म्हणजे कसं असतं ना, याच्या आधी पण वाढदिवस झाले, पण तेव्हा किती मोजके 5-50 लोक विश करायचे. म्हणजे फॅमिलीच इतकी मोठी आहे की ते 50 जास्त होऊन जायचे. पण आता एवढ्या संख्येने लोक विश करतात तर खूप छान वाटतं. आणि खूप म्हणजे की महाराजांची कृपा आहे, ती सगळ्यांवर राहू दे. नवीन म्हणतो ना की माझं एक असतं की मी प्रत्येक वाढदिवसाला एक संकल्प करत असते. तर यावर्षी असं संकल्प करणार आहे की स्वतःसाठी थोडंसं खर्च करणार आहे, किंवा स्वतःसाठी थोडंसं जगणार आहे. कारण माझं असं होऊन जातं ना की आपण, माझंच नाही तो आपल्या सगळ्या बायकांचं, की आपलं स्वतःसाठी जगणं कुठेतरी राहून जातं. आणि आयुष्य खूप मोठं आहे, अजिबात नाही. पुढे काय होईल काहीच माहिती नाही. वय कितीही कमी असो किंवा जास्त असो, एखादा डिसीज लागला की तो कधीही केव्हा कुठेही लागून जातो. म्हणून ह्या वर्षी मी खरंच असा संकल्प केलेला आहे. जी मला जवळून खूप जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे मी खूप जास्त कंजूस आहे. आणि त्याच्यामुळे मला सगळेजण बोलत असता, माहेरचे पण बोलता, सासरचे पण बोलता की तू असं नको करू, थोडं स्वतःसाठी करत जा. तर ते आता मी ठरवले, मी म्हणजे खूप नाही करणार, पण यस थोडंफार तरी स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करेल. कारण अर्थात आपण जर आपल्या जीवाला नाही जपलं, किंवा आपणच आपली हाऊसमाऊस नाही केली, तर कोणीही आपली हाऊसमाऊस करणार नाही. आपल्यालाच आपलं फेवरेट व्हायचं असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या मला स्वतःमध्ये चेंज करायच्या आहे. आणि आय होप मी चेंज करण्याचा प्रयत्न करेल. होईल की नाही माहिती नाही, पण नक्कीच करेल. तर छोटासा व्हिडिओ होता, मला माहिती नाही किती छोटा मोठा होईल. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि माझं कडक थँक्यू. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. आय होप आवडला असेल. तर सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.